या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, माजी आमदार मारुतीराव पवार, कल्याणराव पाटील, अमरनाथ बनकर, वसंत पवार, जयदत्त होळकर, संभाजी पवार, राधाकिशन सोनवती, महाराष्ट्र पगार पगारे, साहेबराव मडवई, रतन बुरणारे, हुसेन शेख, संजय बनकर, महेंद्र काळे, भाऊसाहेब पवार, ज्ञानेश्वर शिवाळे, मोहन शिला, दीपक लोणारे, ज्ञानेश्वर दराडे, जिल्हाधिकारी गंगाधरन, जेडपीच्या प्रमुख श्रीमती लीना बनसोड, पीडब्ल्यूडीचे अधिकारी, इंडियन आयडॉलचे सर्व आम्रपाली, ऋषिकेश, प्रतीक, माझ्या सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, या एवढ्यामध्ये एक अतिशय आपला एक महत्वाकांक्षी प्रकल्प आपण अनेक दिवस आपल्या मनामध्ये होता, शिवसृष्टी आपण इथे निर्माण करूया, फक्त पुतळा नको तर त्याच्याबरोबर इतिहास सुद्धा आपण मांडूया. आणि त्याप्रमाणे आपण जो आहे तो वाक्तृहाचा पाहिला आपण, त्याच्यामध्ये महाराज बसलेले आहेत, परंतु महाराजांबरोबर काम करणारे, स्वराज्यासाठी प्राणाची पर्वा न करणारे, स्वतःला झोकून देणारे असे तानाजी मालोजी असतील, तानाजी आंग्रे असतील, शिवा काशीद असेल, मदारी मेहतर असेल, बाजी प्रभू देशपांडे असेल, असे अनेक ह्या सगळ्यांचे जे आहे ते कसे दिसत होते ते शोधून काढून त्यांचा इतिहास जो आहे यांनी कुठे कुठे पराक्रम गाजवला तो सगळा इतिहास आपण इथं मांडणार आहोत. छत्रपती यशस्वी झाले त्याच्या पाठीमागे सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक होते, हा इतिहास आपण इथे मांडणार आहोत. असं वाटलं पाहिजे प्रत्येकाला की आपण जाऊन पाहिलं पाहिजे, अर्धा एक तास तर इथे घालवला पाहिजे आणि काय इतिहास आहे तो पाहिला पाहिजे. दादा हे मगाशी सांगितल्याप्रमाणे ऐतिहासिक शहर आहे, धार्मिक औद्योगिक दृष्ट्या सुद्धा महत्वाचा आहे, पैठणी सगळ्या कल्पनाचं आहे, सगळी भारतामध्ये भारताच्या बाहेर प्रसिद्ध आहे, तात्या टोपे सेनापती तात्या टोपेंचं हे जन्मगाव, त्यांचा स्मारक सुद्धा, त्यांचा पुतळा आपण पूर्ण कृती उभा केलाय आणि आता आणखी मोठं जे आहे त्यांचं स्मारक आपण उभं करतो. त्या मुक्तीभूमीवर हिंदू धर्मामध्ये फार अन्याय होतो आमच्या दलितांवर, पण हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू धर्मात मरणार नाही अशी घोषणा करून ज्यांनी हिंदुस्थानचा धर्म बौद्ध धर्म स्वीकारला आणि करोडो लोकांना दीक्षा दिली ती घोषणा ज्या मुक्तीभूमीवर केली तिथं आज आपण बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, भगवान गौतम बुद्धाचा 22 फुटाचा पुतळा असेल, स्तूप आहे आणि एवढं सगळं करून आणखीन 15 कोटी रुपयाचं काम आपण सुरू तिथे आता सुरू केलेलं आहे, जिथे लोक येतील, अभ्यास करतील, PhD करतील आणि ह्या समतेवर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि सगळ्यांनी जे आहे ह्या सगळ्या लोकांचा अभ्यास करण्याकरता आपण त्या ठिकाणी व्यवस्था करणार आहोत. क्रांती सूर्य, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांची सुद्धा आपण काही स्मारक केलेली आहेत, अहिल्याबाई होळकरांचं नाव आपण एक घाट तयार करून त्यांना दिलेलं आहे, अंकाई किल्ला प्रसिद्ध इथं आहे, वन पर्यटनाचा जो आहे राजापूर मंबापूर अनेक कित्येक हजार त्या ठिकाणी हरणे आहेत, कोटमगावचं जगदंबा मंदिर, विठ्ठल मंदिर, बोकटे येथील कालभैरव मंदिर, नागेश्वर अनेक प्रसिद्ध ठिकाणे इथं आहेत आणि अशा या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आपण आखलेला आहे. याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराजांच्या आयुष्यावरील ठळक घडामोडी, त्यांचा पूर्ण पुतळा, सेनापतीची चित्रशिल्प भित्ती पत्रे, ऑडिओ व्हिडिओ हॉल, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, पुस्तक, साहित्य विक्री केंद्र, माहिती केंद्र, कार्यालय, किल्ले स्वरूपाचे प्रवेशद्वार, त्या दृष्टीनं सगळी वाहनतळ वगैरे मांडणी, शिवसृष्टी आवारामध्ये उद्यान, कारंजे, स्वच्छतागृह, उपहारगृह,
बाह्य विद्युतीकरण, पाणी पुरवठा, जल मलनिसारण हे सगळं काम जे आहे इथे आपण करणार आहोत. मगाशी सांगितलं अनेक काम आपण केली इथे, त्याचं मी परत एकदा काही पुनरुच्चार करत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या दादा लवकर जाणार आहेत म्हणून मी अधिक वेळ घेत नाही आणि माझं भाषण थोडंसं आवर्त घेणार आहे. एक गोष्ट आता महाराजांच्या संदर्भामध्ये काल सुद्धा जे आहे औरंगाबादला राज ठाकरे यांनी सांगितलं की लोकमान्य टिळकांनी जे आहे रायगडवर समाधी बांधली. मला कळलं नाही काय कालची मीटिंग त्यांची कसली होती हेच मला काही कळलं नाही. म्हणजे पुरंदरे रामदास स्वामी टिळक यांना जे आहे मोठं करायचं आणि शरद पवार जातीयवादी आहेत हे सांगायचं याच्यावरच सगळा वेळ गेला. ते म्हणतात की तुम्ही शिवाजी महाराजांचा उल्लेख का करणार. शिवाजी महाराजांचा आमच्या हृदयामध्ये आहे, त्यांचा उल्लेख आम्ही नेहमी करतो आणि आज सुद्धा आपण कार्यक्रम का एक दिवसाचा नाही कित्येक वर्षापासून आपण याच्यासाठी प्रयत्न करतो. पण मला राज ठाकरेंना विचारायचं आहे, छत्रपतींचं नाव आम्ही सगळं घेतो पण तुम्हाला महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तुम्ही कधीच का घेत नाही? का अलर्जी आहे का तुम्हाला त्याची? आम्हाला विचारण्यापेक्षा तुम्ही स्वतःला विचारा की या महापुरुषांची युगपुरुष आहे छत्रपती सारखेच. त्यांनी छत्रपतींनी या देशातील पहिली राज्यक्रांती केली पण त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांनी समाज क्रांती सामाजिक क्रांती या देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात केली. राज्यक्रांती आणि सामाजिक क्रांती दोन्ही श्रेष्ठ आहे. शिवाजी महाराज सर्व श्रेष्ठ, त्यांच्याबद्दल काय सांगायचं. पण तुम्ही त्यांचं नाव घेत नाही. त्यांचं नाव फक्त जे आहे राज्यामध्ये टेन्शन वाढवण्यासाठी तुम्ही घेत, ताणतणाव वाढवण्यासाठी. काय कारण नसणार? हिंदू मुसलमान अमुक तमुक हे ते आमचे संभाजी भिडे उर्फ मनोहर भिडे, खरं नाव म्हणजे मनोहर भिडे, सायकल चालवताना पडले आणि त्यांचा खुवा मोडला. जन्मभर यांनी मुस्लिम द्वेष वाढवला आणि त्यांचं ऑपरेशन कोणी केलं? त्यांचं ऑपरेशन केलं डॉक्टर रियाज उमर मुजावर. डॉक्टर रियाज उमर मुजावर या मुस्लिम डॉक्टरांनी त्यांचं ऑपरेशन केलं. आणि त्यापुढचं सांगतो, या डॉक्टरांना नेल्सन मंडेला हे जागतिक दर्जाचं पारितोषिक मुंबई मध्ये हा समारंभ आखला असताना ते तिकडे गेले नाही आणि संभाजी भिडे उर्फ मनोहर भिडे यांचं ऑपरेशन त्यांनी केलं. भिडे साहेब, याच्यावरून तरी तुम्हाला कळलं पाहिजे की माणुसकीच्या पुढे कुठलाही धर्म नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं, कुणाचा द्वेष केला नाही, सगळ्यांना बरोबर घेतलं. मुस्लिम त्यांच्या याच्यामध्ये किती मुस्लिम होते? अहो रायगड मध्ये ज्या वेळेला जगदीश्वराचं मंदिर बांधलं तर जिजामाता म्हणाल्या की शोभा आपल्या मुसलमान सैनिकांचं काय, महाराजांनी स्वतःच्या महालाच्या सर्व मस्जिद बांधली. अफजल खानाचा वध केला पण त्या अफजल खानाचा वध झाल्यानंतर त्याची कबर सुद्धा महाराजांनी बांधली आणि त्याला जे आहे त्याचा जे काही खर्च जो आहे तो करण्यासाठी जमीन बांधून दिली. हे सगळं आपण ते पाहिलेलं आहे. सगळे लोक महाराजांच्या बरोबर काम करणारे मुस्लिम 13 त्यांच्याकडे जे 13 मुस्लिम हे होत सेनापती मदारी मेहता, ज्या वेळेला तिकडे औरंगजेबाने त्यांना तुरुंगात टाकलं त्या मदारी मेहता त्यांच्या अंथरुणावर झोपले आणि त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही जा. आता सरळच होत की महाराज गेल्यानंतर हे मदारी मेहता सापडल्यानंतर यांचा मुर्दा पडणारच, पण घाबरले नाही आणि त्यांनी ते तिथं राहिले. महाराजही सटकले आणि मदारी मेहताही सटकले. महाराजांनी त्यांना विचारलं मलाही तुला काय पाहिजे आहे? मला काही नको, फक्त मी मरेपर्यंत तुमच्या सिंहासनाची जी आहे साफसफाई पूजा करण्याचं काम माझ्याकडे राहील, दुसरं कोणी करणार नाही.
अरे किती मोठे लोक होते हे, आणि तुम्ही कसला इतिहास लोकांना सांगता आहात, सांगण्यासारखं खूप आहे. महाराष्ट्राच्या बाहेरच्या कवींनी सुद्धा तामिळ असतील, सुब्रमण्यम भारती, तेलुगू मध्ये कुमार राजू, व्यंकट लक्ष्मणराव, बंगाल मध्ये रवींद्रनाथ टागोर, गुजरात मध्ये झुरेदास मेघानी, हिंदी मध्ये केदारनाथ मिश्र, सगळ्यांनी जे आहे महाराजांचं सगळं गुणगान जे आहे गायलेलं आहे. महाराजांच्या अंगरक्षकामध्ये म्हणजे बॉडीगार्ड, आता मला सांगा बॉडीगार्ड म्हणजे सतत बरोबर राहणार. 3 मुसलमान सरदार होते, सरदार नूर खान, अब्राहिम इब्राहिम आणि सुलतान हे त्यांची नाव. नौसेनेचा धुरा होती ती सिद्धी संबल. गुप्तहेर कोण? गुप्तहेर प्रकरणाचे प्रमुख मौलाना हैदर अली. कुणा कुठे जर कुराणाची प्रत मिळाली तर आदराने ती जवळ घ्या आणि ती आदराने परत करा, अपमान करू नका महाराजांचं हे सांगणं. अशा या महाराजांबद्दल जे आहे काल ते म्हणाले की हे सगळं जे आहे हे टिळकांनी बांधलं. खरी वस्तुस्थिती काय आहे? महाराजांचा निधन जे आहे 3 एप्रिल 1680 ला रायगड किल्ल्यावर महाराजांचं निधन झालं आणि अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिथे समाधी बांधण्यात आली. संभाजी महाराजांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं. संभाजी महाराजांनंतर मुघलांकडे किल्ला गेला, नाव पण बदलले इस्लामगड. 1690-1733 किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. नंतर 1733 ला पेशव्यांनी तो जिंकला. 1733 पासून 1818 पर्यंत समाधीचा उल्लेख कुठेही सापडत नाही. 10 मे 1818 मध्ये इंग्रज कर्नल फॉर्थरने तो ताब्यात घेतला किल्ला. हे कुलाबा गॅजेट आहे, त्याच्यामध्ये हा सगळा इतिहास नमूद आहे. पेशवांनी सुद्धा दुर्लक्ष केलं आणि मग महात्मा ज्योतिराव फुल्यांनी 1869 साली समाधी शोधली महाराजांची. ती फुलं सुद्धा तिथल्या पुजाऱ्यांनी त्यांनी बघितल्यानंतर तोडून लावली होती. पुन्हा पुन्हा जाऊन महात्मा फुल्यांनी समाधीच तिथे पूजा केली. त्यावेळेला लोकमान्य टिळक 13 वर्षाचे होते. पुढे जेम्स डगल्स हा इंग्रज अधिकारी गेला, त्याने सुद्धा त्याचा उल्लेख सुद्धा दिनबंधू या वर्तमानपत्रामध्ये आहे. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडवरचं हे भव्य स्मारक समाधी जीर्णोद्धार व्हावा म्हणून छत्रपती शाहू महाराजांचे वडील आबासाहेब खाडगे यांनी इच्छा व्यक्त केली आणि ते झाल्यानंतर ताबडतोब टिळकांनी हिंदू महासभेची सभा बोलवली आणि आम्ही शिवाजी महाराजांची समाधी लोकवर्गणीतून बांधणार असं जाहीर केलं. शाहू महाराजांनी आणि त्यांनी तो निधी जमा केला. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ निधी, आयुष्यभर निधी गोळा केला, हिंदुस्थान मधून निधी गोळा केला. शाहू महाराजांनी सुद्धा त्याच्यामध्ये भरघोस मदत केली. एक खडा सुद्धा लोकमान्य टिळकांनी त्या समाधीसाठी लावला नाही. नंतर 1922-23 ला इंग्रजांच्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी टिळकांच्या स्मारक समितीला पत्र दिलं आणि विचारलं की तो फंड काय झाला आणि मग सांगण्यात आलं की तो फंड ज्या बँकेत ठेवला होता ती बँक बुडाली. मग कधी हे बसालं? मग शेवटी मग जे आहे नंतर होळकर वगैरे सगळी मंडळी एकत्र आली. 1926 नंतर मग जे आहे ह्या सर्व मंडळीने पुन्हा एकदा हे सगळं समाधीचं जे आहे बांधकाम केलं. माझं सांगणं काय आहे की लोकमान्य टिळक त्यांचा स्वातंत्र्याची लढाई हे आम्हा मान्यच आहे, उच्च आहे, परंतु खोटा इतिहास तुम्ही लोकांना सांगू नका. दिल्लीमध्ये सुद्धा इतिहास
लपवण्याचं काम सुरू आहे। पुढे पुढे तर पंडित जवाहरलाल नेहरू जन्माला आले होते की नाही, इंदिरा गांधी जन्माला आले होते की नाही, असा सुद्धा प्रश्न पडेल। अशा रीतीने सगळं काम चालू आहे। परंतु या महाराष्ट्रामध्ये जे काम त्यांनी केलं ते त्यांच्याच नावावर केलं पाहिजे। आणि हा इतिहास सगळं जे आहे शिवाजी विद्यापीठाच्या जवळ सुद्धा आहे, अनेकांच्या ज्या आहे लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे। आणि कशासाठी तुम्ही करता? फक्त पवार साहेबांवर टीका करण्यासाठी? आणि आमचे सगळे लोक म्हणतातच आहे भांडणं मारा मारा लढाई तुम्हाला लावायच्या। प्रश्न हा जो आहे शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा कर्जाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर दादांनी सोडवला, पण तरी सुद्धा काही अजून अडचणी आहेत। बेरोजगारीचा प्रश्न किती मोठा आहे, कारण आता आला 2 वर्ष जे आहे सगळं बंद पडलं होतं तर पुन्हा येतो येतो की काय अशी परिस्थिती आहे। आणि सगळे जे आहेत विषय समोर असताना महागाईचा प्रश्न किती मोठा, पेट्रोल डिझेल कुठे गेलेला आहे, ते गेलं म्हणून खतं पण वाढली, अडचणी एवढ्या हजार निर्माण झाल्या। व त्या अडचणीवर पांघरून टाकण्यासाठी तुम्ही असले नको ते इश्यूज जे आहेत बाहेर काढता, कधी भोंगा काढाल, कधी लोकमान्य टिळक काढाल, आणि त्यातून जे आहे आपण नको नको ते भाष्य तुम्ही करता आहात। महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न करू नका। राज्य सत्तेवर गादीवर एखादा बादशाह बसला, मुघल लोकांचा जे आहे तो इतिहास आहे, मुघलांचा इतिहास की तो स्वतःचा बाप असला तरी त्याला अरिष्ट, स्वतःचा भाऊ असला तरी त्याच्यावर चाल करून जा, राज्य करून द्यायचं नाही। महाराष्ट्राचा तो इतिहास नाही। राजजी राजसाहेब उद्धवजी ठाकरे उत्तम रीतीनं या राज्याची धुरा सांभाळत असताना असा मनाचा कोतेपणा दाखवू नका। विचार विचारांनी लढा, परंतु फक्त जे आहे त्यांना अडचणीत आणण्यासाठी दंगे भाजवण्याचं काम आपण करू नका। चांगलं राज्य ते करतात त्यांना करू द्या। महाराष्ट्राचा हाच इतिहास आहे आणि हा इतिहास इथे आपण मानणार आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।